हेलो फ्रेंड, वेलकम दोस्तों. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेप्टाल पी सिरपबद्दल माहिती. मित्रांनो, या सिरपची MRP 37 रुपीज आहे आणि हे मेड इन इंडिया आहे. ब्लू क्रॉस लॅबोरेटरी याला मॅन्युफॅक्चर करते. मित्रांनो, ही एक नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स आहे. तर मित्रांनो, या सिरपचा यूज कसा होतो, तर हे मिफेनेमिक ॲसिड हे कुठल्याही प्रकारचा मॉडरेट टू सिव्हिअर पेन असू द्या, म्हणजेच कानामध्ये काही इन्फेक्शन झालेलं असेल किंवा लहान बाळाला दूध दात पडल्यानंतर नवीन दात येत असतील तेव्हा पेन होत असेल, किंवा कुठे काही जखम झाली तर त्यातून ब्लिडिंग झालं, किंवा ब्लिडिंग नाही झालं तरीसुद्धा तिथे ठणक असेल तर त्याच्यावर हे काम करतं. तसेच जर बाळाला खूप दिवसापासून फिवर येत असेल आणि पॅरासिटामॉल सिरपनं जर त्याचा फिवर राहत नसेल तर डॉक्टर या सिरपला प्रिस्क्राईब करत असतात, मेप्टाल पी सिरपला. तर मित्रांनो, घेण्याअगोदर हे वेल चेक करूनच घ्यायचं आहे. तर मित्रांनो, याचा डोस हा पर 6 to 7 mg पर KG पर डोसमध्ये याचा डोस असतो. मित्रांनो, हे सिरप मार्केटमध्ये सर्वच मेडिकल स्टोरवर अवेलेबल आहे. तसेच या सिरपचा उपयोग हा 5 दिवसाच्या वरती करू नये, कारण या सिरपचे काही साईड इफेक्ट बघण्यात आलेले आहे, जसे लिव्हरवर याचा परिणाम होतो आणि याचे साईड इफेक्ट असे आहे की पोटात जळजळ होणे, वोमिटिंग होणे, तोंडाला कोरड पडणे, ठीक आहे, असे याचे काही साईड इफेक्ट आहे. तर मित्रांनो, जास्त दिवस कोणतंही औषध वापरणं हे हानिकारक आहे. तर मित्रांनो, हे सिरप जर वापरायचं असेल तर नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला राहील आणि एक चांगली औषधी आहे आणि हा ब्रँड फिजिशियन जास्त प्रिस्क्राईब करत असतात. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. धन्यवाद.